लातूर जिल्ह्यातल्या 4,05,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणून अर्ज भरलेले होते. त्या महिलांना आता हळूहळू पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं लातूरच्या अनेक बँकांमध्ये महिलांची गर्दी होताना पाहायला मिळत आहेत. महिला ज्या आहेत त्या त्यांच्या अकाउंटवर पडलेले जे काही 3,000 रुपये आहेत दोन हप्त्याचे 1,500-1,500 रुपये मिळून त्या विड्रॉल करण्यासाठी म्हणून गर्दी करत आहेत. तर काही महिलांचे जे फॉर्म आहेत, साधारणतः 1,200 महिलांचे फॉर्म लातूर जिल्ह्यामध्ये काही त्रुटी काढण्यात आली आहे. त्या त्रुटीचं पूर्तता करण्याचं काम देखील सुरू आहे. आपण काही महिलांकडनं जाणून घेणार आहोत की मला सांगा या योजनेचा फायदा मिळतोय, पैसे आलेत का? आलेत पैसे, म्हणजे मला का 3,000 मिळालेत. आम्ही जुलैमध्ये भरलेला होता फॉर्म, तर 3,000 म्हणजे मुख्यमंत्री लाडकी योजनेचे 3,000 आम्हाला भेटले. तरी आता तेवढंच काय का असणार, संसारामध्ये मदत म्हणून आम्हाला ही चांगली योजना आहे. तर त्या मुख्यमंत्र्यांची मी आभार मानते. तुमच्या जे काही ओळखीचे अजून महिलांनी फॉर्म भरले असेल त्या सगळ्यांना मिळत आहेत? हो, मी अंगणवाडी कार्यकर्ते आहे, मी स्वतः फॉर्म भरलेत सर सगळ्यांचे. तर माझ्याकडं जवळजवळ 150-200 महिलांचे मी फॉर्म भरले स्वतः. त्याच्यातून काही महिलांच्या काय कागदपत्र जर नसतील तर त्यांच्या ती थोड्याशा अडचणी आल्या सर. पहिल्या टप्प्यामध्ये 3,40,000 महिलांनी अर्ज भरले होते आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 65,000 महिलांनी लातूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत. 1,200 महिलांचे जे अर्ज आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत, त्याच्या पूर्तता करण्याचं काम सुरू आहे. आणखी काही महिला आपल्या सोबत आहेत, मला सांगा पैसे मिळाले का? कधी काढलं होतं खात्यावर, किती पैसे मिळाले होते? आता 3,000 पडले खाते. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही कुठून आलात आणि कोणत्या बँकेत खाते आहे आणि पैसे मिळाले? किती पैसे? 3,000 मिळाले. एकूण जर लक्षात घेतलं आपण तर दोन हप्ते जे आहेत दोन महिन्यांचे ते 3,000 रुपये लातूर जिल्ह्यातल्या महिलांना देखील मिळताना पाहायला मिळतात. बँकांमध्ये आता महिला गर्दी करतात ते विड्रॉल करण्यासाठी म्हणून. राखी पौर्णिमा जवळ झाली आहे, सणासुदीचे दिवस आहेत म्हणून अधिक गर्दी जी आहे ते लातूर जिल्ह्यात महिलांची होताना पाहायला मिळते आहे. महेंद्र सुंदर, टीव्ही नाईन मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.